ओके, तर आपण बघतोय सुपर ग्लोबल व्हेरिएबल. आता त्याच्यात कोणते कोणते येणार आहे आपले, गेट, पोस्ट, डॉलर सर्वर, ओके, कुकीज, सेशन, हे सगळे आपले झाले सुपर ग्लोबल व्हेरिएबल. आता आपल्याला सर आज बघायचे डॉलर गेट, डॉलर पोस्ट आणि डॉलर, ठीक आहे, दोनच बघू वाटलंच तर आपण, जसा टाईम जर भेटला आपल्याला जास्त तर त्यात अजून पुढे पण बघू. आता या दोन काही मेथड झाले तुमच्या फॉर्मच्या, याचा फायदा काय की तुमचा जो फॉर्ममध्ये डेटा सेव्ह करणार आहे तुम्ही, ओके, मी तुम्हाला इथं दाखवतो. लोकल होस्ट पीएचपी डेमो, ओके, तुमचा जो फॉर्मचा डेटा आहे का तो डेटा दुसऱ्या पेजवर ट्रॅव्हल करण्यासाठी, ओके, हा डेटा जो तुम्ही इथं पुट केला आहे तो तुम्ही दुसऱ्या पेजवर जर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुमच्याकडे दोन मेथड आहेत त्या फॉर्मच्या, ओके. जेव्हा तुम्ही इथं फॉर्म सबमिट करणार तेव्हा जो फॉर्मला ह्या इनपुट फील्ड म्हणून तुम्ही जो डेटा फिल केला आहे, ओके, त्याच्या ज्या व्हॅल्यू असणार आहे त्या व्हॅल्यू दुसऱ्या पेजवर कॅरी करून घेऊन जातात आपल्याला त्याला, ओके. त्याच्यासाठी आपल्याला एक ॲट्रिब्यूट यूज करावं लागतं, ॲक्शन. त्या ॲक्शनमध्ये ना आपल्याला ज्या पेजवर घेऊन जायच्या व्हॅल्यू त्याचा पाथ सेट करावा लागतो, मग इथल्या तो सगळा डेटा त्या पेजवर घेऊन जातो. त्याच्यासाठी आपल्याकडे दोनच मेथड आहे, एक गेट आणि पोस्ट, ओके. दोघांमध्ये एकच सिम्पल डिफरन्स आहे, दोन्ही काम एकच करता, पण डिफरन्स एवढाच की गेट अनसिक्युअर आहे आणि डॉलर पोस्ट ही सिक्युअर मेथड आहे. आता दोघात सिक्युरिटीचा इश्यू काय होतो, ओके, ते पण मी तुम्हाला दाखवतो. सिम्पल डायरेक्ट आपण डेमो घेऊ. मी इथे एक सिम्पल फॉर्म घेतला आहे, वेबसाईटवरून कॉपी केला आहे, बूटस्ट्रॅपचा तो फॉर्म. आता हा काय झाला आपला, इथं फॉर्म टॅग इथनं स्टार्ट झाला, इथनं क्लोज झाला, तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, एक फाईल बनवावं लागेल. फाईल म्हणजे एक ॲट्रिब्यूट पास करायचं, त्या ॲक्शन ॲट्रिब्यूटला तुम्हाला फाईलचा पाथ पास करायचा. आता एक फाईल पण बनवावं लागणार आहे आपल्याला, सपोज फॉर्म सेव्ह डॉट पी एच पी, आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, हो सर. मी त्या ॲक्शन मध्ये काय केलं, एक फाईलचं नाव पास केलं, कोणतं, फॉर्म सेव्ह डॉट पी एच पी, आणि ती फाईल आपण इथं बनवून घेतली, ओके. आता ॲक्शन ॲट्रिब्यूट झालं. सेकंड म्हणजे त्याला मेथड पण द्यावं लागते. आपल्याकडे दोन मेथड, एक गेट आणि पोस्ट, ओके. मग मी काय करतो इथं मेथड, फर्स्ट आपण गेट मेथड बघू. ओके, तर आपल्याला या फॉर्मचा डेटा तिकडे घेऊन जायचा. आपण सिम्पल कोणती मेथड यूज करतोय, गेट. मेथड दोन आहे आपल्याकडं, गेट आणि पोस्ट. गेट अनसिक्युअर आहे आणि पोस्ट सिक्युअर आहे. ते आपण का सिक्युअर आणि अनसिक्युअर आहे त्याचा पण डेटा दाखवतो मी तुम्हाला. आता फॉर्म सेव्ह डॉट पी एच पी आपण काय करू, इथं पी एच पीचा कोड स्टार्ट करून घेतो. मी का करतो ते पण सांगतो. तो डेटा आपला इकडे येणार आहे आणि ह्या फॉर्मचा जो डेटा मी फिल करणार आहे, ओके, या फॉर्ममध्ये जो मी डेटा फिल करणार आहे तो डेटा दुसऱ्या पेजवर कन्वर्ट जाताना एक ॲरेमध्ये स्टोअर होऊन जातो. तो एक आपला ॲसोसिएटिव्ह ॲरेमध्ये स्टोअर होतो डेटा आणि त्या पेजवरती जातो, ओके. मग तो एका मेथडमध्ये स्टोअर होतो, मग त्या ॲरे म्हणजे आता जी पण मेथड असणार तुमचे डॉलर गेट किंवा पोस्ट, ओके, त्यामध्ये त्याच नावाचा ॲरे तयार होऊन त्यामध्ये स्टोअर होऊन जातो डेटा. आता तो स्टोअर कसा होतो ते पण बघा. मी इथं काय घेतलं, या गोष्टी तर कळल्या तुम्हाला, ॲक्शन ॲट्रिब्यूट का द्यायचं आपल्याला. हॅलो, आवाज गेलाय का? हॅलो, मला तुमचा आवाज येत नाही, मे बी माझं तुम्हाला येत असणार. आता येतोय,
मैसेज वगैरह टाइप करू शकता तुम्ही। ओके ओके ओके। तर डॉलर ॲक्शन, सॉरी ॲक्शन ॲट्रिब्यूट काय करतं, आपल्याला पाथ स्पेसिफाय करायला जागा देतं, म्हणजे तुम्हाला तुमचा या फॉर्मचा डेटा कुठे घेऊन जायचा आहे। ओके, तर आपल्याला फॉर्म सेव्ह डॉट पी एच पी नावाच्या फाईलमध्ये इथला डेटा घेऊन जायचा आहे। मग आपण मेथड दिली गेट नावाची, जी की अनसिक्युअर आहे, पण मग अनसिक्युअर ती फक्त जर तुम्हाला काही क्रेडेन्शियल आहे, काही बँकेच्या क्रेडेन्शियल, काही युजर नेम पासवर्ड आहे, ओके, काही महत्त्वाचा डेटा पास करायचा आहे, तर त्या केसमध्ये ती म्हणजे सिक्युअर नाही, ओके, अनसिक्युअर आहे। बाकीच्या ठिकाणी तुम्ही गेट मेथड यूज करू शकता। आणि मी आता काय सांगितलं की डेटा पोस्ट होऊन तिकडे जाताना तो एक ॲसोसिएटिव्ह ॲरे बनून जातो। ओके, मग ॲसोसिएटिव्ह ॲरे आपल्याला जर प्रिंट करायचा असेल, कोणता पण ॲरे प्रिंट करायचा असेल, तर आपल्याकडे कोणती मेथड आहे, कोणतं फंक्शन आहे, प्रिंट आरमध्ये काय करायचं? प्रिंट आर। आता डॉलर गेटने डेटा पाठवतो आहे ना, मग आपण डॉलर अंडरस्कोर गेट, ओके, यामध्ये तो सगळा डेटा स्टोअर राहील। आणि इथं आपण काय करू, इको प्री टॅग इको करून घेऊ। फॉर्मॅटेबल याच्यामध्ये दिसेल आपल्याला तो डेटा। आता डेटा तर इथं भरलेलाच आहे, मी काय करतो त्याला, सॉरी एक गोष्ट परत राहिली असणार आहे आपली त्यात, की डेटा ट्रॅव्हल होताना तो प्रत्येक जी फील्ड असणार आहे तिला नेम ॲट्रिब्यूट पास करावं लागतं। काय करावं लागतं, नेम ॲट्रिब्यूट पास करावं लागतो। आणि जो तुमचा आय डी असतो, आय डी थ्रू पण घेऊ शकता, मग त्याला तुम्हाला जावा स्क्रिप्ट किंवा जेक्वेरी यूज करावं लागेल। ओके, जर तुम्हाला सिम्पल पी एच पी करायचं असेल तर तुम्हाला इथं नेम ॲट्रिब्यूट पास करावं लागेल। मग नेम ॲट्रिब्यूट आपण इथं पास करू, याला आपण काय घेऊ, यू नेम, आणि सेकंड युजर नेम झालं, इथं पण नेम ॲट्रिब्यूट पास करून पासवर्ड आहे तर त्याला पासवर्ड। ओके, सेव्ह केलं मी या फॉर्मला, आपल्या स्क्रीनवरती आलो, स्क्रीनला रिफ्रेश केलं, डेटा भरलेला आहे। आता मी लॉग इनवरती क्लिक केलं, अनएक्सपेक्टेड प्रिंटर वाय, इथे सेमी कोलन राहिलं होतं आपलं। ओके, आता तिथं प्री टॅग लावायचा फायदा काय, आधी आपला डेटा आउटपुट एकाच लाईनमध्ये येत होतं, आता व्यवस्थित रिडेबल फॉर्मॅटमध्ये दिसतंय। ओके, आणि जिथं ज्या इनपुट फील्ड आहे आपल्या, त्याला मी काय केलं आहे, नेम पास केलं, ते नेम इथं दिसतंय, ती ॲज अ की होऊन जाते आपली, आणि जो डेटा त्याच्यामध्ये पुट करतो ती व्हॅल्यू होऊन जाते। ओके, मग यू नेम काय आलं, ॲडमिन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम, आणि पासवर्ड काय आला, ॲडमिन ॲट द रेट 123। हे कशा थ्रू झालं, गेट मेथडनी। पण गेट मेथड अनसिक्युअर काय, कारण तुमची जी गेट मेथड आहे का, ती वरती यू आर एलमध्ये सगळा डेटा शो करून ट्रॅव्हल करते। ओके, म्हणजे पोस्ट पण तेच करते, पण पोस्ट काय करतं, तो डेटा हाईड करून घेते, पण गेट मेथड काय करते, इथं सगळा डेटा शो होऊन जातो। आता जो टेक्निकल नॉलेजबल पर्सन असेल, थोडंफार त्याला माहिती आहे टेक्निकल गोष्टीचं, तो इझिली पाहून गेला, अच्छा यांनी हा पासवर्ड टाकला आहे का, तर त्या पद्धतीने फ्रॉड वगैरे त्या गोष्टी होऊ शकतात। जर काही चांगला क्रेडेन्शियल डेटा आहे, ओके, तर तो डेटा पास करताना तुम्हाला डॉलर पोस्टच मेथड पास करायची। आता मी काय करतो, इथं प्रिंट करताना पण डॉलर पोस्ट करतो, इथं कॅपिटलच घ्यायचं, आणि इथं पण मेथड पास करतो आता पोस्ट, याला पण सेव्ह केलं, आणि या पेजला पण मी सेव्ह केलं। ओके, आपण फॉर्म भरला नाही ना, आता परत मी सबमिट बटनावरती क्लिक केला, आता पेज रिफ्रेश करून करावं लागेल वाटतं। ओके,
सेम झाले, सेम प्रोसेस आली, काय केली, सबमिट बटनावर क्लिक केलं, डेटा आपला दुसऱ्या पेजवर तो घेऊन आला. पण आता इथे यू आर एलमध्ये काय दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे काय झालं, आपला डेटा सिक्युअर वेने आपण दुसऱ्या पेजवरती ट्रॅव्हल करू शकलो. तर मग आपल्याकडे त्याच्यासाठी कोणती मेथड आहे? डॉलर पोस्ट. ओके, डॉलर अंडरस्कोर पोस्ट. ओके, एच टी एम एलमध्ये पास करताना फक्त पोस्ट गेटचा गेट, पी एच पीमध्ये डॉलर अंडरस्कोर पोस्ट, डॉलर अंडरस्कोर गेट, डॉलर अंडरस्कोर सर्व्हर, ओके, डॉलर अंडरस्कोर रिक्वेस्ट, असंच तुम्हाला पास करावं लागेल. सेशनला सुद्धा डॉलर अंडरस्कोर सेशन. ओके, इथपर्यंत क्लिअर? डॉलर आणि गेट आणि पोस्टमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. आता एकदा परत सांगा ना. ओके, आपल्याकडे दोन मेथड आहे, एक म्हणजे गेट आणि पोस्ट. ओके, एक गेट आणि सेकंड म्हणजे पोस्ट. आता या दोन मेथड काय करता, तुमचं जर एखादा वेबसाईटवरती एक फॉर्म आहे, त्या फॉर्मचा डेटा तुम्हाला तुमच्या डेटाबेसमध्ये सेव्ह करायचा आहे, ओके, किंवा त्याच्यावर तो डेटा फर्दर ऑपरेशनसाठी यूज करायचा आहे दुसऱ्या पेजवरती, तर ती मेथड काय करते, तुम्हाला तो डेटा ट्रॅव्हल करण्यासाठी मदत करते. ओके, आता ते कसं काय, त्याच्यासाठी आपलं तुमचा जो फॉर्म असणार आहे त्याला एक दोन ॲट्रिब्यूट पास करायचे, एज एक म्हणजे ॲक्शन, दुसरं म्हणजे मेथड. मेथडमध्ये तुम्हाला दोन मेथड आहे, दोन्हीपैकी जी मेथड पाहिजे ती पास करू शकता. ओके, पण पास करताना पण जर लॉग इन क्रेडेन्शियल तुम्हाला पास करायचे असतील तर तुम्हाला सांगायचं तेव्हा पोस्टच पास करायची. ओके, अदर काही डमी डेटा पास करायचा तेव्हा तुम्ही गेट वापरेल तरी नो इशू. आणि ॲक्शन पॅरामीटर ॲक्शन ॲट्रिब्यूटमध्ये तुम्हाला कोणत्या पेजला तो डेटा ट्रॅव्हल करून न्यायचा आहे तिथं त्याचा पाथ पास करावा लागतो. ओके, आता मी काय केलं, डेटा भरला त्या फॉर्ममध्ये, हा आपला फॉर्म, याच्यात मी डेटा भरला, याच्यावर जेव्हा मी क्लिक करणार आहे तो फॉर्मचा पूर्ण डेटा विथ द हेल्प ऑफ डॉलर पोस्ट जी आपली मेथड आहे त्या मेथडनी आणि ॲट्रिब्यूटमध्ये जे आपण पाथ स्पेसिफाय केला आहे ज्या फाईलचा त्याच्यावरती घेऊन जाईल. आता मी काय लॉग इन केलं आणि जो पाथ पास केला आहे कोणता, फॉर्म सेव डॉट पेज, ओके, तिथं आपल्याला तो घेऊन गेला. आणि इथं यू आर एलमध्ये बाकीचा काही डेटा पण दिसला नाही, डायरेक्टली त्यांनी काय केलं, तो डेटा ॲरेमध्ये स्टोअर केला. ॲरे कोणता, असोसिएटिव्ह ॲरेमध्ये तो डेटा स्टोअर केला. आणि जिथे ते नेम पास केलेला असतं की त्या फील्डला, ते ॲज अ की जनरेट होऊन जाईल तुमची. मग की काय आली, तिथं आपण यू नेम पास केलं आहे युजर नेमच्या ठिकाणी, मग ते युजर नेम काय झाली, तुमची की झाली यू नेम म्हणून, आणि खाली पासवर्ड, ते पासवर्ड झालं. मग प्रत्येक फील्डला तुम्हाला नेम पास करणंच आहे, तुम्ही कॅमल केसमध्ये पण देऊ शकता. ओके, जर मोठं असेल तुम्हाला नेम मोठं द्यायचं असेल तर, आता युजर नेम द्यायचं असेल तर तुम्ही कॅमल केसच यूज करायचा, यू अंडरस्कोर नेम असं नाही. ओके, हे झालं तुमचं गेट आणि पोस्टचं. आलं अश्विन मॅडम लक्षात? हो सर, सिंपल आहे आणि ही गोष्ट सगळ्यात जास्त तुमची यूज होणार आहे. आता यात पण एक महत्त्वाची गोष्ट, अजून आपण डेटाबेसचं काही बघितलेलं नाही पण तरी पण तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगून देतो मी. आता काय झालं, इथं तुमचा तो डेटा आला, ओके, डॉलर पोस्टमध्ये त्या तो डेटा आला तुमचा, तोच डेटा तुम्ही DBMध्ये पण इन्सर्ट करू शकता आता. ओके, सिम्पल इन्सर्टची क्वेरी मारणार आणि त्या फील्डचे नावं तिथं टाकणार आणि तो डेटा तुमचा डायरेक्ट DBत सेव. ओके, व्यवस्थित प्रिंट झाला, तुम्ही सेशनला सक्सेसचा मेसेज वगैरे घेऊन परत तो तिकडे प्रिंट करू शकते. मोठी प्रोसेस झाली, पण इथून तुम्ही DBचे ऑपरेशनसुद्धा करू शकता. याच आपल्याला हीच टेक्निक पुढं यूज करायची आहे. मी तुम्हाला ॲजॅक्स वगैरे पण शिकवल की ॲजॅक्सने तुम्ही कसं यूज करणार आहे. सहसं ते सिम्पल टेक्निक आपल्याला करायचंच नाही, पण मग ॲक्च्युअलमध्ये डेटा ट्रॅव्हल कसं होतो ते पण आलं पाहिजे तुम्हाला. ओके, आता इथं ह्या पेजवर जर डेटा येतो आहे तर तुम्ही याच्यावर काही पण ऑपरेशन करू शकता. ओके, तो डेटा दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता, त्या व्हेरिएबलला स्टोअर केला पूर्ण पेजमध्ये कुठं पण वापरू शकता बरं तुम्ही त्याला. ओके, आणि अजून एक सांगायचं राहिलं, आता मला याच्यामध्ये प्रिंट करायचं आहे. ओके, मी काय घेतो इथं इको, मला सिंगल सिंगल व्हॅल्यू प्रिंट करायची याच्यातल्या. तर मग हा आपला ॲरे झाला कोणता, डॉलर अंडरस्कोर पोस्ट. ओके, आणि मला त्याच्यातलं फक्त यू नेम प्रिंट करायचं आहे. तर या पद्धतीने मी तो डेटा प्रिंट करू शकतो.
ओके। आता यूजर नेम काय होतं आपलं, ते काय केलं त्यांनी, सिम्पली प्रिंट केलं। सेम त्याच वेने तुम्ही तो डेटा दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये पण असाईन करू शकता। म्हणजे कसं, आता कंट्रोल सी, मी इथं काय घेतो, रिझल्ट नावाचं एक व्हेरिएबल घेतला। व्हेरिएबल डिक्लेअर करताना आपल्याला डॉलर घ्यायचं, डॉलर इज इक्वल टू यूनेम। ओके, आता मी इथं प्रिंट करताना डॉलर रिझल्ट करतो। परत मागे या, परत रिफ्रेश करा, परत सबमिट करा। ओके, तर काय झालं, तो डॉलर पोचचा डेटा एका व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केला, ओके, त्या अरेचा, आणि परत त्याला इम्प्लिमेंट केलं। या छोट्या छोट्या टेक्निक आहे, पण त्या खूप कामाच्या आहे। आपण हाच फ्लो फॉलो करतो, जो पोचचा डेटा येतो तो असा एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतो, आणि तोच व्हेरिएबल खाली यूज करत चालतो डीबीच्या ऑपरेशनला। ओके, आलं लक्षात? आता अजून एक सुपर ग्लोबल व्हेरिएबल बघू आपण, तो म्हणजे डॉलर रिक्वेस्ट। ओके, आता मी इथं काय घेतलं होतं, डॉलर प्रिंटही गेलं होतं ना, याला मी काय करतो, डॉलर रिक्वेस्टनी प्रिंट करतो। याला पण 2 मिनिटासाठी कमेंट करतो। परत मागे जा, रिफ्रेश करा, परत डेटा सबमिट करा। ओके, तरी पण काय केलं, त्याने आपल्याला डेटा प्रिंट करून दिला का बरं? सर, तुम्ही डेटा तर डॉलर पोस्ट मेथडनी पाठवला आहे। ओके, मग पोस्टच तुम्हाला प्रिंट करावं लागेल। आता डॉलर रिक्वेस्ट हा असा सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे। माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, मेसेज टाईप करू शकता? हॅलो, मलाच आवाज येत नाही तुमचा यार। ठीक आहे, ओके। आता इथं काय, असा हा असा व्हेरिएबल आहे बरं का, असा सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे का, दोन्हीपैकी कोणत्या पण मेथडने डेटा पाठवतो मी इकडं, तो गेट करून प्रिंट करून देईल आपल्याला। ओके, तर त्याचा आपण असा यूज करू शकतो, डॉलर रिक्वेस्ट। म्हणजे तुम्ही तिकडून गेट मेथडने जरी पाठवला किंवा पोस्ट मेथडने जरी पाठवला, तरी पण तो डेटा आपल्याला इकडं तो प्रिंट करून देईल। ओके, मग आपण ट्राय करून बघू काय। याला अनकमेंट करू फर्स्ट, याला मी अनकमेंट केलं। त्याचं युनेम आपण प्रिंट करून बघू। ओके, तर काय केलं, सेम जसं डॉलर पोस्ट गेटला आपण केलं, तसंच डॉलर याला आपण करतोय आपण। ओके, डॉलर रिक्वेस्ट मेथडला, सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे तो, या वेळी पण यूज होतो, पण जास्त करून कोणी यूज करत नाही याला। ओके, कारण लक्षात येत नाही ते का डेटा कोणत्या मेथडने आणला काय, मग ज्याचा टाईम वेस्ट जास्त होतो, त्यामुळे आपण म्हणजे राहू त्या लक्षात, कुठे इंटरव्ह्यूला वगैरे विचारलं तर तुम्हाला सांगता येईल याचा आन्सर। आलं लक्षात, डॉलर रिक्वेस्ट काय करणार आहे? ओके, आता याच्यात पण आहे ना, अजून एक बघू आपण, डॉलर सर्वर पण आजच बघून घेऊ। ओके, आहे ना टाईम तुमच्याकडे? अजून 10 मिनिटाच लेक्चर एक्स्ट्रा वाढेल, पण मग तो पण एक सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे, तो आपल्याला हेल्प करेल। आता डॉलर सर्वरचा फायदा काय होतो, तुम्ही आता काय करताय, ऑपरेशन दुसऱ्या पेजवर डेटा ट्रॅव्हल करून नेत आहे, मग त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन काय करायचं, जर डीबीत टाकायचं तर डीबीमध्ये डेटा टाका, डीबीत नसेल टाकायचा, मेल पाठवायचा तर तुम्ही इथून मेल ऑपरेशन पण करू शकता। ओके, पण जर सेम पेजमध्येच तुम्हाला तो डेटा गेट करून मेल पाठवायचा आहे, किंवा त्याच पेजमध्ये जो डेटा डॉलर पोस्टच्या साहाय्याने तुम्हाला काहीतरी डीबीमध्ये इन्सर्ट करायचं आहे, तर ते तुम्ही कसं करणार आहे? ओके, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे असतो डॉलर सर्व्हर। ओके, अजून डॉलर सर्व्हरचा फायदा असा पण आहे की तुम्हाला तुमच्या टोटल सर्व्हरची माहिती पण तो प्रिंट करून देतो, की तुमचं सर्व्हर कोणत्या पोर्टवरती रन होत आहे, तुमचा फाईल पाथ काय, व्हर्जन काय, टोटल डेटा तो
सुपर ग्लोबल व्हेरिएबल प्रिंट करून देतो. ओके, हे झालं थेरोटिकली. आता आपण प्रॅक्टिकली बघू. याच एक्झाम्पल मध्ये घेऊ आपण. ओके, जर तुम्हाला अशी कंडिशन असली की दुसरं पेज यूज ना करू, ह्याच पेज मध्ये करा, तर आपल्याला हाच आहे कोणता डॉलर सर्व्हर. ओके, आता ह्याच फाईल मध्ये करू आपण. तुम्हाला थोडे चेंजेस करायचे काय, जिथं डॉलर ऍक्शन पास ऍक्शन मध्ये फाईलचा पाथ पास करतो, तिथं आपल्याला डॉलर सर्व्हर यूज करून PHP सेल्फ करावं लागतं. ओके, तर ते कसं ते पण बघू. त्यानंतर तोच डेटा आपण इथंच खाली PHP घेऊ वाटलंस तर, इथंच खाली प्रिंट करू. आपण आधी फॉर्म बघू. ओके, इथंच खाली आपण काय करू, त्याला प्रिंट करू. आपण आधी ना त्या पेजवर डेटा ट्रॅव्हल करून बघू. तुम्हाला मी हे पेज ओपन करून दाखवतो. ओके, या पेजवर डेटा येणार आणि मी प्रिंट करताना मला पण बघायचं की हा असा ट्रॅव्हल करतो डेटा ह्या पेजला. आपण त्याला कमेंट देऊ. आपण मगाचीच प्रोसेस फॉलो करतोय, पण काय करतोय इथं तो डेटा इकडं ट्रॅव्हल करतोय की नाही डॉलर सर्व्हरने, कारण तो पण एक सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे, केलाच पाहिजे. आपण एक क्रॉस चेक करू त्याला. डेटा फिल केला, इकडं घेऊन आलो. ओके, त्या पेजवर येऊन फॉर्म सेव डॉट PHP येऊन त्यांनी पूर्ण सर्व्हरचा डेटा आपल्याला प्रिंट करून दिला, पण आपला आउटपुट कुठे प्रिंट केला त्यांनी. ओके, हा पण एक असोसिएटिव्ह ऍरे मध्येच डेटा प्रिंट झाला आपला. इथं आपली सर्व्हरची पोर्ट, सर्व्हर नेम काय, सगळा डेटा इथं प्रिंट होतोय. आता तुम्ही जर लाईव्हच्या सर्व्हरला असाल तर तो तुम्हाला लाईव्हचा डेटा प्रिंट करून देईल, आणि या सर्व्हरला असाल तर इथला डेटा तुम्हाला तो प्रिंट करून देईल. पण मग तिने ना आपला डेटा काही प्रिंट नाही केला इथं. ओके, तो फक्त सर्व्हरचीच इन्फॉर्मेशन त्यांनी प्रिंट केली, इथं आपला डेटा काही प्रिंट नाही केला. तर आपल्याला त्याचा फायदा एवढाच होतो मग की तुम्ही ज्या पेजवरती काम करताय त्याच पेजवर तो डेटा तुमचा रिटर्न कराल. आलं लक्षात? असं ट्राय करून बघायचं नवीन नवीन गोष्टी. आता आपण आपलं ट्राय करू. इथं आपल्याला PHP सेल्फ करायचं आणि खाली कुठं डेटा प्रिंट करायचा. आणि जिथं तुमचं ही ॲक्शन आहे का, इथं पण तुम्हाला PHP टॅग चालू करून घ्यावं लागेल, कारण आता इथं आपल्याला PHP कोड रन करायचा आहे. ओके, मी त्याला काय केलं मग इथं पण PHP टॅग स्टार्ट करून घेतला, PHP स्टार्ट करून घेतली. आत्तापर्यंत काय केलं लक्षात आलं, दोन चेंजेस केले मी ह्याच पेजला. एक तर ॲक्शन ॲट्रिब्यूटमधून फाईलचा पाथ काढून टाकला आणि तिथं PHP पास केलं, आणि खाली इथं PHP पास केली का, तर मला ते आउटपुट इथं प्रिंट करायचं आहे. तो अरे जो पण आपला डेटा त्या फॉर्ममध्ये सेव्ह होणार आहे तो मला इथं प्रिंट करायचा आहे. ओके, आता एक स्टेप पुढे जाऊ. आता आपण तिकडं जो सुपर ग्लोबल व्हेरिएबल बघितला कोणता डॉलर अंडरस्कोर सर्व्हर, तो
यूज करायचं आहे आणि त्याच्यात जो की होती ओके इकडे आपण रिफ्रेश केलं त्याला त्यांची की राहते ओके ती की आपल्याला यूज करायची. एक मिनिट चेक करू आपण याच्यात दाखवली त्यांनी ओके. तर ही त्याची की, ही की यूज करायची आपल्याला PHP सेल्फ नावाची. तिलाच मी काय केलं कॉपी करून घेतलं आणि इको डॉलर अंडरस्कोर सर्व्हर आणि त्याची की जर प्रिंट करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याला असं ॲरेच्या ब्रेसेसमध्ये पास करून त्याला प्रिंट करावं लागेल आणि ती की इथे अशी प्रिंट करून द्यायची ओके. आता काय आपण रॉकेट सायन्स केलं नाही, सिम्पल याचा मिनिंग असा घ्यायचा. एक की वगैरे वर्ड समजत नसतील तर सिम्पल काय की जर तुम्ही असं PHP सेल पास केलं डॉलर सर्व्हरमध्ये तर त्याचा एकच मिनिंग होतो का त्याचा डेटा दुसऱ्या पेजवर ट्रॅव्हल होणार नाही आहे, त्याचा डेटा त्याच पेजवरती ट्रॅव्हल होईल. आलं लक्षात? तर आता अजून एक स्टेप पुढे जाऊ आपण ओके. जेव्हा युजर त्या बटनावर क्लिक करेल किंवा सबमिट करेल तर ॲक्शन काय परफॉर्म होईल, त्याचा डेटा त्याच पेजवरती राहणार आहे, दुसऱ्या पेजवर जाणार नाही ओके. तुम्ही मेथड कोणती पण यूज करू शकता, गेट पोस्ट नो इश्यू. आता इथं पण एक इश्यू आहे, कोणता तो पण बघतो मी. आपल्याला त्याला कंडिशन पास करावं लागणार आहे पण आता चेक करून बघू. एरर देतो एक तो काही एरर तर नाही दिला. ओके तीन डेटा तर व्यवस्थित प्रिंट केला पण मला तुम्हाला याच्यात एक नवीन फंक्शन पण शिकवायचं होतं. मला वाटलं तो एरर देईल का, पण त्यांनी काही एरर दिला नाही ओके. हाच एरर आहे काय की जेव्हा मी पेज रिफ्रेश करतोय तरी आपला कोड काय होतोय रन होऊन जातोय, म्हणजे एक एम्प्टी अरे का होईना आपल्याला तो प्रिंट करून देतोय. आता आपल्याला असं काय करायचं आहे जावा स्क्रिप्टचा यूज करून की जेव्हा मी माझं सबमिट बटन क्लिक करल तेव्हाच माझा हा अरे प्रिंट झाला पाहिजे ओके. दरवेळेस माझा हा अरे एम्प्टी किंवा त्याचा डेटा असं दाखवलं नाही पाहिजे. आता जावास्क्रिप्ट आपण सगळं शिकलोय ओके. एकतर तुम्ही जावास्क्रिप्टनी पण करू शकता किंवा PHPनी पण सिम्पल करू शकता. ते कसं, एक इच सेट नावाचं फंक्शन येतं ओके. ते काय करतं, इच सेट म्हणजे काय की आता इच सेटमध्ये आपण जे पास करू, थांबा डेमोज दाखवतो मी तुम्हाला, त्याची व्हॅल्यू सेट झाली की नाही. जर सेट झाली असेल तरच ॲक्शन परफॉर्म करा. मग आपण इफ लूप घेऊ. पण मग आपल्याला त्याची व्हॅल्यू इकडे घेण्यासाठी काय करू, आपण याला पण एक नेम पास करू आणि नेमला एक व्हॅल्यू देऊन टाकू सेव्ह ओके. परत एक ब्रॅकेट त्याच्या अंडर त्याच्यामध्ये कोणची व्हॅल्यू सेट झाली की नाही बघायची आपल्याला. डॉलर अंडरस्कोर पोस्टनी येणारी सेव्हची व्हॅल्यू ओके, म्हणजे जे नेम पास केलं आहे आपण ते सेव्ह. जर ती सेट असेल म्हणजे ती क्लिक झालेली असेल, ते बटन सेट झालेलं आहे, इथ सेटचा मिनिंगच ते होतो. जर सेट झालेला असेल इथ सेट ओके, तरच काय कर आमच्यासाठी वर्क कर. मग तो वर्क काय करेल, हाच आपल्याला जो ॲरे आपण इथं प्रिंट केला आहे तो त्या लूपमध्ये टाकून देऊ आपण. हे झालं तुमच्या इथ सेट फंक्शनचा यूज. एकदा ट्राय करून बघू ओके. इथून ॲरे तर निघून गेला का, तर आपण
अजून इथ सेट केलेलं नाही, म्हणजे ती सबमिट बटन सेट झालेलं नाही. आता मी सबमिट बटन सेट केलं तर त्याने काय घेतला, आपल्याला डेटा प्रिंट केला. ओके, आता इथं याला आपण काही व्हॅल्यू येत नाही त्या बटनाला, किंवा व्हॅल्यू ॲट्रिब्यूट पास करून त्यात व्हॅल्यू स्टोअर केली नाही, मग ती नलच येणार आहे. ओके, तर हे तुमच्या डॉलर सर्व्हरचा एक फायदा असतो की त्याच्या थ्रू तुम्ही सेम पेजलाच तो डेटा रिटर्न करू शकता. ओके, आता याच्यावर डेटाचे मॅन्युप्युलेशन करू शकता. जो फॉर्ममध्ये डेटा भरला तोच डेटा एका व्हेरिएबलमध्ये सेपरेट पर स्टोअर करून घ्यायचा, त्याचाच यूज करून तुम्ही मेल पाठवू शकता, डिबिट स्टोअर करू शकता. ओके, आलं लक्षात? आपण आज चार सुपर ग्लोबल व्हेरिएबल बघितले, कोणते कोणते सांगा तुम्ही आता. गेट, पोस्ट, रिक्वेस्ट अँड सर्व्हर. ओके, चारही आले लक्षात तुम्हाला सगळ्यांना? कोणाला पण बारीक डाऊट असेल तर विचारून हो सर. चारीचे चारी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्हाला पुढे आपले जेव्हा लॉजिकल ऑपरेशन लागतील तेव्हा ते यूज करायचे. आता लॉजिकल ऑपरेशनला सर्व्हर जो प्रिंट करून दाखवला मी तुम्हाला, सर्व्हरचा अरे डॉलर सर्व्हरचा, त्याच्या कीचा आपण इथं यूज केला आहे. पुढे तुम्हाला त्या कीचा परत पाथ गेट करून पण काही लॉजिक इम्प्लिमेंट करायचा असेल तर तो पण यूज झाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या पीसीवर प्रिंट करून बघा डॉलर सर्व्हर. ओके, प्रिंट प्रिंट आरमध्ये तो डेटा प्रिंट करून बघा की ॲक्च्युअलमध्ये काय काय कोणते कोणते की आहे त्यामध्ये आणि कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होतो. ओके, हीच असाइनमेंट तुमच्यासाठी आज शिकवली, त्याची प्रॅक्टिस करायची. आपण उद्याच्या लेक्चरला भेटू. आलं लक्षात टास्क? ओके, चलो. यस सर. आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन करा अश्विनी मॅडम आणि सायली मॅडम, तुम्ही खूप छान काम केलं आहे. क्लायंटला पण खूप आवडली ती वेबसाईट बनवलेली. ओके, थोडेसे चेंजेस होते ते चेंजेस मी करून घेतले पण खूप छान वाटते. बाकीच्यांनी बघितली की वेबसाईट तुम्ही सगळ्यांनी? यस सर. ओके, यस सर. तर मग इथनं पुढे पण माझी एक इच्छा आहे का सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करा, थोडं तरी काम करत चला त्या प्रोजेक्टमध्ये. एक म्हणजे मला पुढे सांगता पण आलं पाहिजे की यांनी पण लाईव्ह प्रोजेक्टवरती काम केलं आहे. आता अश्विनी मॅडम साहिली मॅडमचा तिसरा चौथा प्रोजेक्ट आहे का ते क्लायंटच्या लाईव्ह प्रोजेक्टवर काम करताय. ओके, आपल्याला एक चांगली आणि छान वेबसाईट बनवायची आपल्या कंपनीची, म्हणजे ऑलरेडी बनवलेली पण मला नाही वाटत ती छान आहे. तर मग तुम्ही शोधू शकता, जर कोणाला दिवसभरात थोडाफार टाईम भेटतोय तर एक छानसं टेम्पलेट बघा. ओके, मग त्यापुढचे इन्स्ट्रक्शन मी देतो काय करायचं. एक टीम लीड करायचा आपल्या टीमसाठी, मग तो टीम लीड काम वाटून देणार आपल्याला सगळ्यांना. काम तुम्ही असं करा, सपोज मंगेश सरांना आपण टीम लीड केलं तर मंगेश सर सांगतील की सायली मॅडम तुम्हाला ही टास्क आहे, आज या पेजवर तुम्हाला एवढं काम करायचं आहे. ओके, तर असं त्या टास्क वाटून देतील. पण मग आधी त्याआधी तुम्ही सगळ्यांनी एक टास्क घ्या की एक व्यवस्थित छानसं टेम्पलेट बघा आपल्या वेबसाईटसाठी. ओके, त्यानंतर मी तुम्हाला ग्रुपमध्ये काम कसं करायचं ते पण शिकवल, तो पण एक लाईव्ह प्रोजेक्ट असणार आहे. ओके, तर ऑल द बेस्ट. यस सर. भेटू आपण उद्याच्या लेक्चरला.